परंडा तालुक्यातील शेळगाव येथील शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ शेळगाव ग्रामपंचायत आणि विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयात आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष तथा परंडा तालुक्याचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाषराव मोरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शेळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सुलोचना विष्णू शेवाळे या होत्या। बनगंगा साखर कारखान्याचे संचालक विष्णू शेवाळे, माजी प्राचार्य संभाजीराव मोरे, प्राचार्य सुधाकर खरसडे, सरपंच राजेंद्र जगताप, प्राचार्य गुरुदास काळे, ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी 10वी वर्गातून प्रथम क्रमांक कोकणे विश्वल रंगनाथ, तर द्वितीय क्रमांक जाधव आदेश तुकाराम आणि तृतीय क्रमांक मोरे ऋतुजा विलास, तर 12वीमध्ये प्रथम क्रमांक दैन आकांक्षा अशोक, द्वितीय क्रमांक मोरे तेजल बाळासाहेब, तर तृतीय क्रमांक मोहोळकर राधिका हरिदास। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। गुणवंत विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत शेळगाव यांच्या वतीने प्रथम क्रमांक 2500, तर द्वितीय क्रमांक 1500, तर तृतीय क्रमांक 1000 रुपये अशी बक्षीस देण्यात आली। तसेच प्रत्येक वर्षी 10वी आणि 12वीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना वडीलप्रमाणे रोख बक्षीस देण्याचं ग्रामपंचायत शेळगावच्या वतीनं जाहीर करण्यात आलं। यावेळी ॲडव्होकेट सुभाषराव मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी विष्णू संभाजीराव मोरे, सुधाकर खरसडे इत्यादींनी मार्गदर्शन केलं। गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि विद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। तुकाराम गंगावणे, AN न्यूज, परंडा। AN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा।